असणाऱ्या तालुक्यातल्या शिंगरगाव ग्रामपंचायत क्षेत्रातील डुमकरवाडी गावाला जाणाऱ्या रस्त्याची पाहणी आज जिल्हाधिकारी मूल्य मुगळीन यांनी केली। जंगलात वसलेल्या या डुमकरवाडी गावाला मालंबा येथून यंदा पावसाळ्यापूर्वी प्रकृती निकोप निधीतून खडीचा रस्ता करण्यात आला आहे, तसेच एक पूल बांधण्यात आला आहे। मात्र अजूनही या गावाला सर्व हंगामात संपर्क होण्यासाठी दोन ब्रिज बांधणे आवश्यक आहे। त्याची आज मूल्य मुगळीन यांनी जंगलातून चालत आणि दुचाकीवरून प्रवास करून पाहणी करीत येथील सामान्य माणूस कसा संघर्ष करतो याचा अनुभव घेतला। जोरदार पावसामुळे वाहून गेलेल्या रस्त्याची व पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी प्रकृती निकोप योजनेतून निधी मंजूर करण्यात आला होता। त्या निधीतून करण्यात आलेल्या विकास कामाची जिल्ह्यात सर्वत्र पाहणी सुरू आहे। त्यानुसार डुमकरवाडी आणि भोसलेवाडा येथील कामाचीही पाहणी केली आहे। यात ज्या काही तुटी आहेत त्या भरून काढण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे। जंगलात वसलेल्या या डुमकरवाडी गावाला मालंबा येथून यंदा पावसाळ्यापूर्वी प्रकृती निकोप निधीतून खडीचा रस्ता करण्यात आला आहे, तसेच एक पूल बांधण्यात आला आहे। मात्र अजूनही या गावाला सर्व हंगामात संपर्क होण्यासाठी दोन ब्रिज बांधणे आवश्यक आहे। त्याची आज मूल्य मुगळीन यांनी जंगलातून चालत आणि दुचाकीवरून प्रवास करून पाहणी करीत येथील सामान्य माणूस कसा संघर्ष करतो याचा अनुभव घेतला। अजूनही या गावाला जोडण्यासाठी रस्त्यावर दोन लहान ब्रिज बांधणे आवश्यक आहे। त्यासाठी सुमारे 10 ते 12 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे। तसेच खडीच्या रस्त्यावर पाणी साचू नये यासाठी आवश्यक ठिकाणी गटारे मारण्यात यावीत। तसेच वन विभागाकडून काही अडचणी समस्या निर्माण झाल्यास समवयकाने हा प्रश्न सोडवावा असे अभियंता आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या। दरम्यान भोसलेवाडा येथील प्रकृती निकोप निधीतून बांधलेले ब्रिज आणि रस्त्याचीही पाहणी केली।